तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरणार अर्ज. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार चंद्रकांत हंडोरे यांची प्रमुख उपस्थिती. सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या उद्या गुरुवार दिनांक 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इंडिया मविया आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुनीलकुमार शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. गुरुवार सकाळी 9:30 या रॅलीला सुरुवात होणार असून ही रॅली काँग्रेस भवन, पानगल प्रशाला, सिव्हिल चौक, बेडरफुल, जगदंबा चौक, 7 रस्ता या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होणार आहे. यानंतर प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, विश्वनाथ चाकोते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, गणेश वानकर, यू एन बेरिया, अमर पाटील, उत्तम प्रकाश खंदारे, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, एम एच शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी सोलापूर शहर व मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार आणि शहर कमिटीचे अध्यक्ष चैतन नरोटे यांनी केलं आहे.